मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा चौकात साखळी आंदोलन सुरू आहे आज कोल्हापूर जिल्हा दानपट्टा लाठी असोसिएशनच्या वतीनं हलगीच्या तालावर मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक करून मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक डोक्यावर वार करून त्यांचा निषेध करण्यात आला सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा चौकात दररोज साखळी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला विविध पक्ष संस्था संघटनांकडून पाठिंबा दरम्यान अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळं मराठा समाज आक्रमक झालाय आज दसरा चौकात सुरू असलेल्या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा दानपट्टा लाठी असोसिएशननं पाठिंबा दर्शवला तसंच हलगीच्या तालावर मर्दान खेळांची प्रात्यक्षिकं करत मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक डोक्यावर वार करून निषेध व्यक्त केला दरम्यान ओबीसी यादी शासनानं मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींशिवाय आणखी काही जातींचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू केलाय पण त्यात मराठा जातीचा समावेश केलेला नाही याच्याविरोधात सकल मराठा समाजाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला नो मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नसल्याचंही यावेळी सांगण्यात आलं यावेळी वसंतराव मुळीक अॅडव्होकेट बाबा इंदुलकर दिलीप देसाई बाबा पार्टे यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान मुरगुळच्या सकल मराठा समाजातर्फे नामदार भुजबळ यांचा निषेध करण्यात आला तसंच विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ओबीसी आणि मराठा समाज गुण्या गोविंदाना नांदत असताना छगन भुजबळ यांच्यासारखे जबाबदार मंत्री आरक्षणविरोधी भूमिका घेऊन दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ओंकार पोद्दार यांनी केली यावेळी दत्ता मंडलिक कॉम्रेड अशोक चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी अमर सनगर संजय मंडलिक मयूर सावर्डेकर सर्जेराव भाट विशाल मंडलिक राजेंद्र चव्हाण सचिन मांगले सुरेश साळोखे निशांत जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते